परभणी नगरपालिकेतर्फे 27 ते 31 डिसेंबरला पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव भव्य आणि दिव्यांगण करण्यात येणार आहे. इव्हिनिंग इन सावंतवाडी, लव्ह इन सावंतवाडी हे यंदाच्या पर्यटन महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. पर्यटन महोत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक पालिकेच्या लोकमान्य सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यापूर्वीच्या महोत्सवाप्रमाणे यंदाही भव्य व दिमाखदार महोत्सव नागरिकांच्या सहभागातून होणार आहे. यासाठी विविध समित्यांचीही स्थापना करण्यात येणार आहे. महोत्सवापूर्वी मिनी महोत्सव होणार आहे, त्यात स्थानिक कलाकारांना संधी मिळणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने शहरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. व्यापारी, नागरिकांनी दुकानं व घरच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे. महोत्सवात अमृता चव्हाण व शिवाजी काटकर यांच्या उद्योजकता विषयावर टॉक शो, फिशिंग कॉम्पिटिशन, मिनी मॅरेथॉन, शिवकालीन चित्र प्रदर्शन, संयुक्त दशावतार अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या महोत्सवाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वदूर पसरली आणि सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या वतीने जो पर्यटन महोत्सव साजरा केला जातो ते सावंतवाडी शहराने त्यामध्ये एक नंबर लावला आहे आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये सावंतवाडीमध्ये झाली आणि त्याचे जनक हे आत्ताचे पालकमंत्री आदरणीय दीपकबाई केसरकर यांनी त्या काळामध्ये सुरू केला. आणि सांगायला मला आनंद वाटतो की त्या सुरुवातीच्या महोत्सवापासून तो पहिल्या महोत्सवाला त्या समितीचा निमंत्रक प्रमुख म्हणून कायम गेली 11 वर्षे तो पर्यटन महोत्सव माझ्या अधिकारामध्ये तो होतोय त्याबद्दल मी मला स्वतःला भाग्यवान समजतोय आणि पुन्हा सगळ्या लोकांनी मला निवडून दिलं गेल्या वर्षी आणि तो 11वा पर्यटन महोत्सव आज माझ्या नेतृत्वाखाली होतोय याचा मला अभिमान आहे. मिनी महोत्सव किती तारीखला होणार आणि मुख्य पर्यटन महोत्सवाची तारीख काय असणार आहे? मिनी महोत्सव 23, 24, 25 ह्या डिसेंबरमध्ये मिनी महोत्सव होतोय. मिनी महोत्सवाची कल्पना ही तो आपल्या जे मोती तलावाच्या समोरची बाजू त्या ठिकाणी गार्डन आहे, गार्डनच्या ओपन प्लेसमध्ये घेतला जातो. त्यामध्ये स्थानिक कलाकारांना, चांगले चांगले स्थानिक कलाकारांना आपले परफॉर्मन्स करण्याची संधी असते आणि त्याच्यातील निवडक परफॉर्मन्स आपण मेन स्टेजकरती घेत जाते. यंदाच्या ह्याच्यामध्ये पैठणी आहे, दर्जेदार त्यामध्ये खेळ असतील, रोज 25-50 बक्षिसं त्या लहान मुलांपासून महिलांवर्गाला दिली जातील आणि हे जे पैठणीचा कार्यक्रम आहे म्हणजे काय म्हणतात त्याला ते होम मिनिस्टर हा कार्यक्रम गार्डनमध्ये जे छोटंसं लॉन स्टेज आहे त्या लॉन स्टेजवरती घेतला जाईल. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेविका अना रोजिन लोबो, सभापती आनंद नेवगी उपस्थित होते. त्याचबरोबर नगरसेविका दीपाली भालेकर, दीपाली सावंत, भारती मोरे, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, परिमल नाईक, समृद्धी विनरुडेकर, विलास जाधव, संजय पेडणेकर, दिलीप भालेकर, प्रवीण परब, सुधीर धुमे, प्रकाश बिद्रे आदी उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी अमित पालव, सावंतवाडी. Oh, oh, oh.